नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, आपण शर्थीनं खिंड लढवली हा पाठ समजून घेत आहोत. मागील पाठात आपण बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये घोडखिंडी येथे झालेला संवाद समजून घेतला. बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की अर्ध सैन्य घेऊन तुम्ही विशाळगडाकडे निघा आणि गडावर पोहोचल्यानंतर तोफांचे आवाज झाल्यावरती माझ्या लक्षात येईल की महाराज सुखरूप गडावर पोहोचलेत आणि मग मी हे सैन्य घेऊन विशाळगडाकडे येतो. छत्रपती शिवाजी महाराज सैन्य घेऊन विशाळगडाकडे रवाना झाले. इथे बाजीप्रभू देशपांडे यांनी शत्रूला या घोडखिंडीत रोखून धरण्यासाठी, अडवून धरण्यासाठी योजना आहे. सैन्याचे छोटे छोटे गट केले, दगड कोंडे कुटे गोळा केले आणि जशा जशा शत्रूच्या तुकड्या खिंडीमध्ये येत होत्या तसे तसे आपले सैनिक देखील हे गटागटाने त्या सैन्यावरती तुटून पडत होते, दगडांचा गुंड्यांचा वर्षाव करत होते आणि शत्रूचा पराभव करत होते, शत्रूला नामोहरम करत होते. सिद्धी मसूद हे सगळं युद्ध ही सगळी लढाई बघत होता. सिद्धी मसूदची पहिली तुकडी आली, दुसरी तुकडी आली, या दोनही तुकड्या स्वराज्याच्या मावळ्यांनी दगडांचा वर्षाव करून त्यांचा पराजय केला, त्यांना हरवलं. यानंतर तिसरी तुकडी आली, त्या सैनिकांनी आपल्या सैनिकांचं आणि त्या सैनिकांचं युद्ध सुरू झालं. बाजीप्रभू देशपांडे हे रक्तानी लाले लाल झाले होते, त्यांच्या संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होत. तरी देखील बाजीप्रभू हे एखाद्या शूर वीरासारखे त्या खिंडीमध्ये पाय रोवून उभे होते आणि शत्रूला ती खिंड पार करण्यापासून अडवत होते. बाजीप्रभू हे मावळ्यांना देखील प्रेरित करत होते, लढा, आपल्याला महाराजांना सुखरूप गडावर गेलेलं पाहायचंय, स्वराज्यासाठी लढा, हर हर महादेव अशा घर्षणा सतत ऐकायला येत होत्या. ह्या सगळ्यामुळे स्वराज्याच्या मावळ्यांचं देखील प्रेरणा त्यांना मिळत होती, त्यांची देखील ऊर्जा वाढत होती. या सगळ्या लढाईमध्ये, या सगळ्या युद्धामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचे कान लागले होते ते विशाळ गडावरून येणाऱ्या तोफांच्या आवाजांकडे. छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोहोचले आणि तोफांचे तीन आवाज झाले. जेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी तोफांचे तीन आवाज ऐकले तेव्हा त्यांनी महाराजांना उजरा केला, नमस्कार केला आणि याच घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांचे प्राण अर्पण केले. त्यांच्या प्राणांचं स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिले. या पाठामधून आपण बाजीप्रभू देशपांडे यांचं शौर्य बघितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी युक्तीचा कसा उपयोग केला आणि सिद्धी जोहरचा एवढ्या मोठ्या सैन्याला कसं पराभूत केलं हे समजून घेतलं. बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान हे स्वराज्यासाठी किती महत्वाचं होतं हे समजून घेतलं. बाजीप्रभू देशपांडे यांचं रक्त त्या घोडखिंडीमध्ये सांडलं आणि बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे, त्यांच्या रक्तामुळे पावन झालेली घोडखिंड म्हणून घोडखिंडीचं नाव हे पावनखिंड करण्यात आलं. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून, त्यांच्या पराक्रमांमधून प्रत्येक वेळेला एक नवीन प्रेरणा मिळते, एक नवीन संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संकट कितीही मोठा असेल, तुमच्या समोर असलेला शत्रू कितीही मोठा असेल, पण तुम्ही योग्य नियोजन करून आणि तुमच्या सगळ्या साथीदारांसह त्या संकटाचा सामना केला तर तुम्ही नक्कीच त्या संकटावर मात करू शकता आणि ते संकट परतवून लावू शकता. धन्यवाद.